जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस तुमच्या सोबतीला आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून आजची जी बैठक झाली याच्यामध्ये महाविकास आघाडीचा घटक जे शिवसेनेचं कोणी दिसलं नाही। हा जो पॅनल जो आहे, तुम्ही जर पॅनल पाहिला, सहकार पॅनल, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेच उमेदवार आहेत। आता शेवटी हा निर्णय वरिष्ठ लेवलवर, ही बँक तालुक्याची नाही जिल्ह्याची आहे, आणि वरिष्ठ लेवलला निर्णय घेत असताना बँकेमध्ये अ गटातल्या आणि इतर गटातल्या उमेदवारांची ताकद जर स्वतंत्ररित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर असेल आणि तो कार्य जर चांगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार चालत असेल तर निश्चित प्रकारे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं हे पॅनल तयार केलं। त्यामध्ये शिवसेनेला स्थान मिळालं नाही हा वरिष्ठ लेवलचा जरी विषय असला तरी तालुक्यामध्ये मात्र शिवसेनेचे अ गटातले जे काय मतदार असतील किंवा बँकिंग किंवा याच्यातले जे मतदार असतील ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्या सकारात्मक दृष्टिकोनातून ही संस्था चांगली चालू आहे, सोसायटींना मदत करते, आमच्या शेतकऱ्यांना मदत करते, म्हणून शिवसेना तालुका लेवलची ही निश्चित प्रकारे आमच्याबरोबर आहे। पण जिल्हा लेवलला जेव्हा प्रचाराच्या बैठका होतात ह्या सगळ्या गोष्टी होतात, तो जिल्हा लेवलची पॉलिसी असल्यामुळं त्याच्यावर तर काय मी बोलू शकणार नाही, पण तालुक्यात मात्र जिल्हा बँकेमध्ये निश्चित प्रकारे महाविकास आघाडी आहेच असं मी म्हणेन।